सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 222 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता मयुरीने अर्जुन रावांना रूममध्ये हाकलला आणि अर्जुन राव रूममध्ये जाऊन बसले चावट रील्स बघत. आणि त्यानं आफ्टर डिलिव्हरी स्त्रीचं लूज पडलेलं शरीर पुन्हा टाईट करण्यासाठी कोणते व्यायाम करायचे आणि कोणता उपाय करायचा यावर उपाय शोधत बसले. कारण हल्ली बायकोशी मिलन होताना त्यांना पूर्वीसारखं घट्ट फील होत नव्हतं. आणि इतक्यात सचिन आत आला आणि म्हणाला, वहिनी अर्जुन कुठे आहे? आणि मयुरी फणकाऱ्यानं म्हणाली, आहे तात, आत्ताच हाकलून दिलं मी त्यांना. आणि सचिन गालात थोडा हसला आणि म्हणाला, नक्कीच काहीतरी फाजीलपणा केला असणार त्यानं. मग सचिन म्हणाला, वहिनी तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा, तुम्ही एकट्या लोड घेऊ नका. मयुरी म्हणाली, भाऊजी मला एकटीला हे जास्त नाही आणि तुमच्या आवडीच्या गुळ शेंगदाण्याच्या करंजासुद्धा करणार आहे आणि तुम्हाला उडदाच्या डाळीचे लाडू आवडतात ना, ते सुद्धा बनवणार आहे. सचिन म्हणाला, अहो वहिनी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, माझ्यासाठी सेपरेट काही करू नका. मयुरी म्हणाली, असं कसं भाऊजी, घरामध्ये सगळ्यांच्या आवडीचा फराळ बनला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना दिवाळी गोड लागली पाहिजे, हो की नाही? सचिन म्हणाला, थँक्यू वहिनी, पण सांगा ना मी काय मदत करू तुमची. मयुरी म्हणाली, तशी काहीच मदत नको आहे मला, पण एक मदत कराल का भाऊजी, आणि ती खूप महत्त्वाची ठरेल माझ्यासाठी. आणि सचिन लगेच म्हणाला, वहिनी सांगा तरी, अहो विचारता काय, मदत कराल का? मी करणारच. मयुरी म्हणाली, आज दिवसभर तुमच्या मित्राला इकडे फिरकू देऊ नका माझ्या आसपास, ते माझ्याजवळ आले की माझा खूप टाइमपास होतो, कसले कसले फाजील जोक करत बसतात आणि मला बोलण्यात गुंतवतात. आणि सचिन हसून म्हणाला, वहिनी काम अवघड आहे, खरंच अवघड आहे, पण मी प्रयत्न करीन, असं म्हणून तो अर्जुनकडे गेला आणि म्हणाला, अर्जुनराव का हो, आज दिवाळी आहे आणि तुम्ही असे शांत शांत कसे? आणि अर्जुन चिडून गाल फुगवून म्हणाला, मग काय करू, उड्या मारू की काय? सचिन हसून म्हणाला, कशा उड्या मारशील, तुझ्या पार्श्वभागावर वहिनीनं लाटणं फिरवलेलं दिसतंय. अर्जुन म्हणाला, भाड्या तुला कळलेलं दिसतंय सगळं, आमचं बोलणं चोरून चोरून ऐकत होतास तू माकडा. सचिन हसून म्हणाला, म्हणजे नक्कीच हे कर आहे, मी तर फक्त पाण्यात खडा टाकून बघितला आणि खरंच तुला लाटणं बसलेलं दिसतंय, हो ना? काय केलं काय होतं तू? अर्जुन झाकलीमूठ 1.25 लाखाची म्हणत त्याला म्हणाला, जाऊ दे ना यार, आता नवरा बायकोच्या या आतल्या गोष्टी बाहेर कशाला पाडू मी, आणि माझाच मी तुला उघडून कशाला दाखवू? सचिन म्हणाला, बरं जाऊ देते, पण मला वहिनींनी फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. आणि अर्जुन राव म्हणाले, बघ मी मदत करत होतो तर मला करू दिली नाही आणि तुला मदत मागितली का? सचिन म्हणाला, तुझ्यावर लक्ष ठेवणं हीच मदत करा असं म्हणाल्यात वहिनी मला, तुला दिवसभर बेडरूमच्या बाहेर निघू द्यायचं नाही, हे काम लावलंय त्यांनी मला आज, तर तू माझ्या नजरेसमोरून अजिबात हलायचं नाही. अर्जुन राव म्हणाले, हो का, बरं तू मला एंटरटेन करणार का आता? मला चालेल, तसाही तू मला पूर्वीपासून खूप आवडतोस, असं म्हणून अर्जुनने थोडंसं पलीकडे सरकून त्याला जागा दिली आणि सचिन त्याच्या शेजारी बसला. आणि अर्जुनने त्याची मान त्याच्या हातात पकडून पिरगळली आणि म्हणाला, भाड्या वहिनीच्या चमच्या, आता तू माझ्यावर लक्ष ठेवणार का? सचिन ओरडत म्हणाला, अरे सोड माझी मान, लवकर दुखेल ना. अर्जुन म्हणाला, मान दुखायला तू काही नाजूक भिजले आहेस का रे, बायकांसारखा ओरडतोस काय, इतका पण काही तुला मी घट्ट पकडलं नाही. सचिन म्हणाला, बायकोला पकडताना तू हळूच पकडत असशील, मला पकडताना मात्र किती जोरात पकडलं, मग मी ओरडणारच ना. अर्जुन म्हणाला, बरं ते जाऊ दे, तुझ्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे, काही ठरवलं आहेस की नाही? सचिन म्हणाला, अजिबात नाही ठरवलं, तू आहेस की, मग मी कशाला लोड घेऊ? तू आणि वहिनी जे नाव सिलेक्ट कराल तेच आम्ही ठेवू. अर्जुन म्हणाला, हे असं नाही, आईबाबा तर तुम्ही आहात, तुम्ही ठरवायला हवं ना. सचिन म्हणाला, आम्ही आईबाबा असलं तरी तुम्ही ठेवलेलं नाव आम्हाला चालणार आहे. आणि अर्जुन म्हणाला, आता तुझी इच्छा आहेच तर सांगू का एक नाव? खूप मनात बसलं होतं यार, म्हणजे मला जर पहिली मुलगी झाली असती ना तर मी तेच नाव ठेवणार होतो. सचिन म्हणाला, सांग ना. आणि अर्जुन म्हणाला, आसावरी, कसं वाटतंय? आणि सचिन म्हणाला, फंटास्टिक, खूप सुंदर नाव आहे, पण हे नाव तुला का आवडलं अर्जुन? अर्जुन म्हणाला, मयुरी आणि तिच्या नावावरून यमक जुळवून आसावरी असं मला ठेवायचं होतं, पण झाला बैल आणि तुझ्या घरी आली लक्ष्मी,
सचिन म्हणाला, अर्जुन बारसं खूप मस्त होणार यार, आशुतोष आणि आसावरीचं. अर्जुन म्हणाला, तुझ्या घरच्यांना तू बोलवणार आहेस की नाही, आणि आता बाळ झालं तर तुझे आई बाबा वगैरे बघायला आले की नाही? सचिन म्हणाला, आईचा फोन आला होता, लता कशी आहे, बाळ कसं आहे ते विचारत होती, पण बघायला आली नाही. अर्जुन म्हणाला, असो, हेही नसे थोडके. तुला सांगू सचिन, आता लता इकडे आली ना की तू त्यांना बारशाचं इन्व्हिटेशनसुद्धा दे, आणि जर ते नाही आले तर बाळ घेऊन आईबाबांना दाखवायला जा. आईबाबा आहेत ते, त्यांच्यावर रुसून चालणार नाही, त्यांना आपल्यावर रुसण्याचा पूर्ण हक्क आहे, पण आपल्याला नाही. सचिन म्हणाला, पण मी त्यांच्यावर रुसलोच नाही, तुला सगळं माहीत आहे ना? अर्जुन म्हणाला, सगळं माहीत आहे मित्रा, पण पुन्हा एकदा तुला सांगतोय, थोडासा कमीपणा घे आणि त्यांना भेटायला जा, पण त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा न ठेवता. सचिन म्हणाला, हो जाईन, मला सांग या सगळ्यांना तू कधी फरडाला बोलवणार आहेस? आणि अर्जुन म्हणाला, वेट, सगळ्यांना कॉन्फरन्सवर घेतो, तेवढाच माझासुद्धा टाईमपास होईल. असं म्हणून अर्जुनराव रॉयल ग्रुपवर कॉन्फरन्स कॉल लावायला लागले. आणि आता इकडे राहुलच्या घरी कोमल उलट्यांनी बेजार झाली होती. तिला काहीच पचत नव्हतं, तिचे डोहाळे फारच कडक होते, अगदी राहुलसारखे. तिला कांद्याचा वास, लसणाचा वास, तिखटाचा वास काहीच सोसत नव्हतं. बहुतेक बाळसुद्धा राहुलसारखंच कडक होतं. आणि प्रेग्नन्सीच्या अगोदर गोल गोल गुटगुटीत असलेली कोमल खूप कोमेजून गेली होती. तिची तब्येत बारीक झाली होती आणि दिवाळीचा एकही पदार्थ करण्यासाठी तिचा हात लागत नव्हता. राहुलची बहीण आली होती दिवाळीला, त्यामुळे ती आणि राहुलची आई दोघीच फराळ करत होत्या. कोमल मात्र बेडरूममध्ये बसली होती, ती बाहेरच येत नव्हती. तळणाचा वास आला की लगेच उलटी व्हायची, खाल्लेलं पिल्लेलं पचत नव्हतं आणि ती झोपली होती. राहुल म्हणाला, कोमल ज्यूस तरी पिऊन घे. ती म्हणाली, नको. मग तो म्हणाला, फळ देऊ का? ती म्हणाली, नको, मला काहीच नको. आणि डोळे झाकून झोपली. आता काहीही करून, हसून, चावट विनोद करून, तिला बोलण्यात फसवून, गोडगोड बोलण्यात गुंतवून, प्रसंगी रागवून बायकोला खाऊ घालायला राहुल म्हणजे अर्जुनराव नव्हता. बोलून चालून तो रांगडागडी होता, हृदयानं कमी विचार करायचा. आणि तो तिला म्हणाला, मग बस तशीच, नको खाऊ, पोटातलं बाळ जेव्हा तुला खायला मागेल तेव्हाच खा. तू एकटीच अशी बाई आहेस का जगातली जी गोरदर आहेस? सगळ्याच प्रेग्नेंट असतात, पण तुझ्या इतके नखरे करत नाहीत. आणि आता कोमलला सुद्धा वाटायचं की नेहमीच चिडून बोलणारा राहुलनं आता तरी तिच्याशी गोड बोलावं, तिचे नखरे सहन करावे, पण तो तसा करतच नव्हता. बायको आहे म्हणून जाऊ द्या, पण होणाऱ्या बाळाची आई म्हणून निदान बाळासाठी तरी गोडगोड बोलावी की नाही या माणसानं सांगा, पण नाही. राहुलचा ओळ काही केला जात नव्हता. आणि ती म्हणाली, राहू द्या, नका घेऊ माझी काळजी, मी कुठं म्हणते की मी एकटीच गरोदर आहे, पण तुमची तर एकुलती एक बायको आहे ना, मग काळजी घ्यायला नको का? राहुल म्हणाला, मग आता काय करू, तुला मांडीवर घेऊन चालत बसू का? तुला म्हणतोय नखा, पण तूच नखरे करतेस. ती म्हणाली, राहुल, मला खरंच नाही खाऊ वाटत, मग मी तरी काय करू? तो म्हणाला, आई म्हणत होती की सुरुवातीच्या दिवसात असंच होतं, पण जबरदस्ती खाल्लं पिल्लं पाहिजे, आता खातेस की नाही असं म्हणून त्यानं तिच्यासमोर ॲपल पकडलं. तर ती चिडून म्हणाली, मला नको. आणि राहुल म्हणाला, नको तर नको असं म्हणून तो स्वतःच फळ खात बसला. आणि आता कोमल इमोशनल झाली आणि म्हणाली, मला सोडा माझ्या आईकडे, मी तिकडं जाते, निदान मला तिकडे अपराध्यासारखं तर वाटणार नाही, इथे मला एकही काम करता येत नाही, आई सगळं करतात, वरून माझंसुद्धा त्यांनाच करावं लागतं. राहुल म्हणाला, का सोडू तुला मी तुझ्या आईकडे? तू जाशील ती 7 महिने झाल्यानंतर, तोपर्यंत इथेच राहायचं. ती म्हणाली, पहिली दिवाळी आहे माझी, त्यासाठी तरी सोडा. राहुल म्हणाला, जन्मल्यापासून पहिली दिवाळी आहे का? दरवर्षी दिवाळी येते ना? ती म्हणाली, अहो, लग्न झाल्यानंतरची पहिली दिवाळी आहे, आणि पहिल्या सणाला मुलगी माहेरी जाते, माझे बाबा घ्यायला येत होते, पण तुम्ही सोडाल म्हणून मी त्यांना येऊ दिलं नाही. तो म्हणाला, सोडणार, पण लक्ष्मीपूजन झाल्यावर. रुसकी असली तरी इथली लक्ष्मी आहेस तू. ती म्हणाली, मग परत केव्हा मला घ्यायला येणार? राहुल म्हणाला, तूच ये तुझ्या वडिलांना घेऊन, ते तुझे मुराळे असतील ना? ती म्हणाली, त्यांच्याकडे 4-व्हीलर नाही, आपल्याकडे आहे ना, मी एसटीने येणार नाही, मला किंवा बाळाला काही झालं तर एसटीत बसून. राहुल म्हणाला, अगं, पूर्वीच्या बायका गोरदर होत्या तेव्हा बैलगाडीतून प्रवास करायच्या, आणि तेव्हाचे रस्तेसुद्धा व्यवस्थित नव्हते,
आणि आत्ता तुला डांबरी रस्त्यावरून एस टीने येता येत नाही होय, आणि आता रस्तेसुद्धा चांगले आहेत आणि एस टीनेसुद्धा चांगला प्रवास होतो, पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही. आणि तुला माहीत आहे का, 70% जनता एस टीने प्रवास करते, लहान मोठे, म्हातारे, कोतारे, गोरोदर बायकासुद्धा, कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. आणि तुझ्याकडे 4-व्हीलर आहे म्हणून तू नखरे करतेस का? आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, राहुल, माझी गाडी असताना मी बसने का येऊ? तो म्हणाला, आहे ना, तुझी गाडी आहे पण ती माझ्या मर्जीनं चालते. तुला जर माझ्या मर्जीनं यायचं आणि जायचं असेल तर ठीक आहे, तुला 4-व्हीलरनं घेऊन जाईन आणि घेऊन येईन, पण जायचं आणि लगेच यायचं, कबूल? आणि ती हट्ट करून म्हणाले, नाही, मला खूप दिवस राहायचं आहे, माझी पहिलीच दिवाळी आहे आणि आपला पहिला पाडवा आहे, पाडव्यासाठी तुम्ही तिकडेच यायचं. राहुल, मला अजिबात नाही जमणार, आपला पाडवा आपल्याच घरी होणार आणि भाऊबीज तुझ्या घरी होणार, कसं मॅनेज करायचं आहे ते तुझं तू बघ. आणि ती चिडून म्हणाली, ठीक आहे, माझ्याकडे आहेत पैसे, माझी मी करते सोय, भाड्यानं गाडी करून येणार पण गाडीनंच जाणार, बसने नाही येणार. राहुल म्हणाला, आणि पाडव्याचं काय? कोमल म्हणाली, पहिल्याच पाडव्याचा गोडवा मला खराब नाही करायचा, मी पाडवा करून जाणार आणि भाऊबीज करेन आणि 15 दिवस तरी राहील, आणि तुम्ही घ्यायला नाही आला तर मी गाडी करून येणार, माझ्याकडे पैसे आहेत की? राहुल म्हणाला, हो लाडकी बहीण ना तू मुख्यमंत्र्यांची, मी काय म्हणतो, इकडे जाण्यापेक्षा भाऊबीजेला यंदा वर्षा बंगल्यावरच जाणार, तेवढाच आपल्या बाळाचा मामा मुख्यमंत्री असेल, हो की नाही? आणि किती उड्या मारशील 1,500 रुपयावर, तेवढ्या तुझ्या मेकअपला सुद्धा पुरणार नाहीत, तरीच म्हटलं, आता तुम्हाला घाबरत का नाहीस, अजिबात नीट बोलत नाहीस ग तुम्हाला, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यापासून. ती म्हणाली, मग आम्हाला सुद्धा काहीतरी मिळालं ना आणि आम्ही सुद्धा काहीतरी कमवतो असं फिलिंग येत आहे. तो म्हणाला, भावाच्या पैशावर किती दिवस राहशील, शेवटी नवरा तो नवराच असतो, त्याच्याशिवाय सतनागत. आणि कोमल म्हणाली, मला माहीत आहे नवऱ्याशिवाय काही चालत नाही, पण तुमचं मात्र बायकोशिवाय सगळं चालतं ना, तुम्हाला माझी गरजच नाही. राहुल म्हणाला, मग तू का हट्ट करतेस 15 दिवस माहेरी जाण्याचा? तुझीच बहीण मयुरी बहिणी फक्त तासभर किंवा अर्धा तासभर जाते माहेरी, हे माहीत आहे ना, मग तुलाच का जमत नाही माहेरच्यांना सोडून? ती म्हणाली, कारण अर्जुन जुजू तिला अजिबात माहेरची आठवण येऊ देत नाहीत, ते तिला खूप प्रेमानं हँडल करतात पण तुम्ही सतत चिडता, मला तर असं वाटतं की तुम्हाला माझी आणि बाळाची दोघांचीही गरज नाही. तो म्हणाला, गरज नाही असं कधी म्हणालो मी, गरज आहे म्हणून तर म्हणतोय ना, कोण जाऊ इतके दिवस माहेरी, लगेच ये ना, मला करमणार नाही तू नसशील तर. आणि आता त्याच्या मनातलं बाहेर आलं आणि त्याच्या त्या बोलण्याने ती थोडी हसली आणि लगेच म्हणाली, मग ठीक आहे, भाऊबीजेला जाऊया, एक रात्र राहून लगेच परत येऊया. राहुलनं थोडा विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे. मग ती हसायला लागली आणि त्यानं त्याचं उष्टं ॲपल तिच्या तोंडात घातलं आणि आता तिने ते खायला सुरुवात केली आणि बघता बघता सगळं ॲपल खाल्लं तिनं. आणि तो तिला बोलण्यात गुंतवून म्हणाला, काय गं कोमल, सध्या त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचं काय करणार आहेस तू? आणि ती म्हणाली, आईंसाठी, दीपाताईंसाठी, माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी साड्या घेणार आहे. आणि राहुल हसून म्हणाला, अरे देवा, फक्त साड्याच होय, मला वाटलं एक एक तोळाभर खरेदी करताय की काय. ती हसली आणि म्हणाली, तोळाभर तुम्ही घ्यायचं पाडव्याचं गिफ्ट म्हणून. राहुल म्हणाला, तुला माहीत आहे ना माझ्याकडे मागितलं की काही मिळत नाही, मी माझ्या मनानं काय घ्यायचं ते घेणार. ती म्हणाली, मला काही नको, निदान पाडव्याच्या दिवशी तरी गोड बोला, एवढं पुरे. आणि कोमल म्हणाली, राहुल मी एक सांगू, दीपाताईंना काहीतरी घ्या ना सोन्याचं, त्यांच्या अंगावर अजिबात दागिने नाहीत. राहुल म्हणाला, काय करायचं, दाजी खूपच बाद निघाले, पुढारी पण करण्याच्या नादात सगळं घालवलं आणि तिचे दागिनेसुद्धा ओरबाडून घेतो साला. तुला सांगतो कोमल, मोठं घराणं म्हणून ताईला तिथं दिली, लग्नातच 25 तोळे दागिने घातले होते आबांनी, लग्न थाटामाटात करून दिलं होतं पण सगळं घालवलं आणि तिथून पुढे सारखं काही ना काही आम्ही देत असतो. ताई इथून जाताना रिकाम्या हाताने जात नाही आणि येताना मात्र तिचा गळा मोकळा असतो, खोटे दागिने घालून येते नवऱ्याची अब्रू वाचवायला. कोमल म्हणाली, पण ताई का देतात दागिने मोडायला? राहुल म्हणाला, काय करेल ती, तिला तेवढा तो चांगला जपतो, मारहाण करत नाही किंवा त्याला बाहेर बायकांचा नाद वगैरे तसलं काही नाही, तिच्यावर प्रेम करतो पण मोठेपणाचा आव खूप असतो त्याचा, नेहमी कपड्यांना कडक इस्त्री हवी आणि फिरायला बुलेट. माहेरी येताना ताईला अजिबात अडवत नाही कारण त्याला माहीत आहे की ती काहीतरी घेऊनच येते.
आणि ती खुश तर आम्ही खुश, आणि आम्ही खुश असलो की ताईला काही ना काहीतरी देतोच. तिचाही हिस्सा आहे ना गं प्रॉपर्टीमध्ये, आणि आम्ही तो तिला न मागता देतो. ती नको नको म्हणत असते, लाजते बिचारी, पण असू दे, पैशापेक्षा आणि दागिन्यांपेक्षा तिचं सुख महत्त्वाचं. असं म्हणून राहुल म्हणाला, बरं झालं बोललीस, आता तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी काहीतरी खरेदी करूया. कोमल म्हणाली, ते कराच तुम्ही, पण मला असं वाटतं की दीपाताईच्या नवऱ्याला एका डॉक्टरांना दाखवूया, म्हणजे त्यांच्या मोठेपणाचा बुरखा गळून पडेल. राहुल म्हणाला, कोमल तो आजारी नाही, त्यात बहिणीचा नवरा आहे म्हणून मर्यादा येते गं, नाहीतर एका रट्ट्यात निटकेला असता. पण ताईला ते आवडणार नाही. कोमल म्हणाली, अहो मी काही खऱ्या खुऱ्या डॉक्टरांचं नाही म्हणत, हर दर्द का इलाज साम दाम दंडभेद वापरून गोडगोड बोलून इंजेक्शन टोचणारे डॉक्टर आहेत की आपले, आहेत ना माहीत तुम्हाला? आणि राहुलला क्लिक झालं आणि तो हसला आणि म्हणाला, आलं माझ्या लक्षात, आता दाजीचा करेक्ट कार्यक्रम करावाच लागेल अर्जुन रावांकडून. आणि इतक्यात राहुलचा फोन वाजला. फोन बघून राहुल म्हणाला, कोमल शतायुष आहे भाड्या. कोमल म्हणाले, जिजू आहेत ना, मग आत्ता बोला त्यांच्याशी या नाजूक विषयावर. राहुल म्हणाला, हो पण आता नाही, फोनवर नको बोलायला, त्यानं फराळासाठी फोन केला, तिथेच बोलतो घरी गेल्यावर. राहुलने फोन उचलला आणि अर्जुन म्हणाला, राहुल तुला काय शिसारी लागली की काय फोनची, तिसऱ्या महिन्यात लागतात ती, इतका वेळ लावतात का फोन उचलायला? राहुल म्हणाला, तसंच झालं आहे, काही खाऊपिऊ वाटत नाही, लसूण कांदा बघितला की उलटी येते, पोटात काहीच राहत नाही आहे माझ्या, काय करू? अर्जुन हसून म्हणाला, आता चोर ओटी भरायलाच येणार आम्ही सगळेजण तुझी बघ, काय म्हणते काय मेवणीबाई, बरी आहे का तब्येत? राहुल म्हणाला, खूप कडक डोहाळे आहेत यार, काहीच पचत नाही तिला. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला एक फॉर्म्युला सांगू का, भायोला जितला म्हणजे बायकांची शिसारी कमी होते आणि त्यांना सगळं पचतं. राहुल म्हणाला, सांग ना, कारण तू सिनियर आहेस ना, तुला सगळं माहीत असणार. अर्जुनराव म्हणाले, तू रात्री रसगुल्ला खाणं बंद केलंस का? राहुल हसून म्हणाला, हो, तिची तब्येत ठीक नसते, मग कुठे मी तिला त्रास देऊ? अर्जुन म्हणाला, इथेच चुकलास भाड्या, उलट या दिवसात नवरा बायकोनं मिलन करणं हेल्दी असतं बाळासाठी आणि बायकोसाठी सुद्धा. जरा 2-4 दिवसातनं आज जाऊन आपल्या बछड्याला भेटून यायचं रे, म्हणजे ते हॅप्पी राहतं आणि आईलासुद्धा हॅप्पी ठेवतं, ट्राय करून बघ आणि मग मला सांग. सचिन म्हणाला, राहुल अर्जुनला विचार ना, तो किती महिने होईपर्यंत इंटिमेट होत होता आणि त्याच्या बछड्याला जाऊन भेटत होता. राहुल म्हणाला, त्याला काय विचारतोस बाबा, त्याचं ऐकून आपल्यालाच लाज वाटायची, त्याचे सगळं हटकेच असतं, पण अर्जुन तुझा सल्ला मी नक्की ट्राय करेन. तुझ्या इतकं नाही पण निदान थोडंफार ट्राय करेन. अर्जुन म्हणाला, जरूर कर, पाण्यात मस बसली म्हणून आपण लगेच काठावर जाऊन हात बांधून बसायचं नाही, आपण उड्या मारायच्या त्यातच. राहुल हसून म्हणला, मारतो नक्की उड्या मारतो, असं म्हणून त्यानं झोपलेल्या कोमलकडे पाहिलं आणि तिला डोळा मारला. तशी ती लाजून हसायला लागली. आता इकडे चैतन्यकडे सुद्धा रिंग वाजली. चैतन्यनं फोन घेतला आणि फोन घेतल्या घेतल्या फोनवरच शिंकला, आछू. सचिन म्हणा, चैतन्य सर्दी आली होय तुला? चैतन्य नाक पुसत म्हणाला, हो यार, हा कोकणातला गारठा फारच बेकार आहे. अर्जुन म्हणाला, म्हणजे तू नक्की कुठं आहेस? चैतन्य म्हणाला, कालच आलो आहे मेघाकडे, मेघाला सुट्टी नाही ना. आणि अर्जुन म्हणाला, आणि तुझं डोहाळं काय म्हणतंय, जास्त कडक आहे की नॉर्मल? आता कोमल आणि मेघा 5-6 दिवसाच्या फरकानेच गरोदर होत्या. चैतन्य म्हणाला, आहे सो चाललंय, पण तिची काळजी घ्यायला इथं कोण नसतं रे, म्हणून जरा चिंता वाटते, म्हणून सुट्टी लागली आणि निघून आलो, पण बघ तरीही तिला सुट्टी नाही, मी घरी आणि ती ड्युटीवर असते. आता निघाली आहे ड्युटीवरच, उगीचच यार हे नोकरी जॉईन केली असं वाटायला लागलं, पण तिची इच्छा होती, तिलाच हे पद हवं होतं. इतक्यात मेघा आली आणि ती सुद्धा शिंकली. आणि अर्जुन हसून म्हणाला, चैतन्य, दोघांनाही एकीच वेळी सर्दी आली, इतक्या जवळ जाऊन चिटकायची आणि नाकाला नाक लावायची काही गरज होती का? आणि आता तिलाही ताप आला असेल आणि तुलाही, बरोबर ना? चैतन्य हसला आणि म्हणला, चिटकू नको तर काय करू, या दिवसाची वाट बघत बसावं लागतं 8-15 दिवस, मग कुठे आजारपण बघत बसतो, ओलं वाळलं सगळं चालतं आणि विरहाच्या वागीत सगळं भस्मसात होऊन जातं. आणि आता मेघानं ओळखलं की फोन कोणाचा आहे आणि ती त्याला गुपचूप बाय करून निघून गेली. मग अर्जुन म्हणाला, आज पहिली आंघोळ आहे तरी सुट्टी नाही मेघाला? चैतन्य म्हणाला, नाही ना, लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज 3 दिवस सुट्टी आहे तिला. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग आपल्या घरी फराळाचा प्लॅन करतो, कधी करूया बोल.
चैतन्य म्हणाला, येतोय उद्या तिकडेच, या 3 दिवसात कधीही कर. राहुल म्हणाला, चैतन्य तू कोणाला न विचारताच तुझ्या बाळाला भेटतोस? चैतन्य म्हणाला, गधड्या पाण्यात पडल्यावर पोहायला सांगायला लागतं का? आणि अर्जुन रावांचा शिष्य असून तुझा काय उपयोग मग? तसा राहुल हसला आणि म्हणाला, मी घाबरत होतो रे. अर्जुन म्हणाला, कशाला घाबरायचं? खाच खळग्यांचा खड्ड्यांचा आणि तिचा अंदाज घेऊन हेडलाईट लावून आपली गाडी हळूहळू पुढे न्यायची, मग काय नाही होत, ॲक्सिडेंट होत नाही, प्रवास सुखाचाच होतो. आणि सचिन हसला आणि म्हणाला, पण अभी अजून जॉईन नाही झाला आपल्याला. आणि चैतन्य म्हणाला, अरे अमेरिकेत आता रात्र आहे ना, बहुतेक तो सुद्धा गाडी चालवत असेल आणि त्याचा सुद्धा सुखाचा प्रवास चालला असेल हेडलाईट लावून. तसे सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले आणि त्या सगळ्यांचा आवाज ऐकून मयुरी म्हणाली, झाला वात्रटपणा सुरू, पण आता आशू काही झोपणार नाही यांच्या गोंधळानं. आणि आता आशूसुद्धा उठला आणि किरकिर करायला लागला. तसं अर्जुननं हसून सचिनच्या पाठीत धपाटा दिला आणि आशूला झोका द्यायला सांगितला. आणि सचिन अर्जुनला शिव्या घालत आशूची पाळण्याची दोरी ओढत होता.